आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीत विद्यार्थी खुश, आमचा पेपर चांगला गेला. कोथळी येथे 3 गावचं परीक्षेचं केंद्र आहे. येथे आज पोलीस बंदोबस्त तगडा होतं, मात्र परीक्षा शांततेत पार पडली. 10वीच्या अंतिम परीक्षेसाठी परीक्षा अगोदर तणावाचं वातावरण होतं. परीक्षा सुरू झाली आणि पेपर संपल्यानंतर सगळेच विद्यार्थी जाम खुश होते. आजचा ICT हा पेपर खूप सोपा गेला, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या होत्या. माझे नाव वैभवी आवळे. 1 तारखेपासून परीक्षा सुरू झाल्या. या परीक्षेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारे शाळेने आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभारी मानते की मला चांगल्या प्रकारे पेपर लिहिण्यासाठी ह्या शाळेने मला भरपूर सहकार्य केलं. तसेच आमच्या शाळेने देखील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं सहकार्य केलं आणि ह्या आदर्श विद्यालय ह्या शाळेचं मी एवढंच आभार मानते की हा केंद्र आम्हाला परीक्षेसाठी दिला आणि चांगल्या प्रकारे मुलाचं सहकार्य केलं म्हणून मी आभार. आजचा पेपर माहिती संबंधित तंत्रज्ञानाचा होता आणि या अगोदरची पेपर आम्हाला सोपे व कोणत्याही गैरमार्गचा गैरप्रकार न करता आम्ही सोडवले व केंद्राकडून आम्हाला तसा प्रतिसादही मिळाला व सगळे पेपर आम्हाला चांगले. कोथळीत केंद्र क्रमांक 5109 या केंद्रावर आज 10वीची परीक्षा पार पडली. कोथळी, उमळवाड आणि कवटेसारचे विद्यार्थी आज परीक्षार्थी होते. केंद्रप्रमुख AS बोरगावे, उपकेंद्रप्रमुख AC पाटील, ब्लॉक कंडक्टर PA देसाई, पर्यवेक्षक AB पुदाले यांनी मोठी खबरदारी घेतली होती. या केंद्रावर 58 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. कोथळी केंद्र क्रमांक 5109 या केंद्रावर 1 तारखेपासून SSC March 2018 याची परीक्षा अतिशय सुरळीत पार पडली. पहिल्या पेपरपासून कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आहे. सगळे मुलांनी, सगळ्या शिक्षकांनी, सुपरवायझर्सनी, कोथळी, त्यानंतर दानोळी, कवटेसार, उमळवाड या सर्व पर्यवेक्षकांनी अतिशय चोख काम इथं बजावलेलं आहे. त्याप्रमाणे परीक्षा केंद्रावरती परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे पार पडली. आज शेवटचा दिवस, पेपरचा शेवटचा दिवस असून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज परीक्षा पार पडत आहे. मानकर न्यूज साठी कोथळीहून अभय बाळकुंजे.